राम राम बंधु भगिनो, मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनल मध्ये आपले स्वागत करतो। बंधु भगिनो, आपण शतावरी शतावरी ऐकून असतो काय, पण नेमकं शतावरी कशी असते, तिचा स्वभाव कसा असतो, तिचे गुण कसे असतात हे आपल्याला माहीत नसतं काय। आता हे जे आपल्यापुढे हे जे शतावरी दिसतं, हे झाड हे शतावरीचं झाड आहे। शतावरीमध्ये अनेक जाती आहेत, काही वेलीवर्गीय आहेत, काही झुडूपवर्गीय आहे। आता आपल्यासमोर हे जे झाड दिसतं ना, हे वेलीवर्गीय आहे म्हणून त्याला थोडं कुंपण मंडप केला आहे आणि त्याच्यावर सोडली ती। आता ही शतावरी 12 महिने झालेली आहे, ही शतावरी 1.5 वर्षाची झाली, केला काढीत असतात। पण आता मी व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला तुमच्याकरता मी जरा लवकर हिला खांदून दाखवतो। बाईक आता ह्या मुळ्या अजून 12 महिन्यात एक एक वीत अजून लांबल्या असत्या, म्हणजे कमीत कमी 1.25 ते 1.5 फुटापर्यंतची लांबी होत असते। आणि शतावरीच्या औषधामध्ये मुळ्यांचा वापर करीत असते। आता ह्या मुळ्यांचा वापर म्हणजे तो कसा करतात, हे शतावरीच्या मुळ्यावरून एक आवरण असतं, ह्या बघ हे असं आवरण काय, हे आवरण एकदा काढलं की हा जो मांसल भाग असतो याचा आपण वापर करीत असतो। तर हे मांसल भागामध्ये हा एक द्वारा असतो पा, हा एक द्वारा असतो, हा द्वारा। मग हा वरचा हा जे पापोद्रा म्हणजे साल काढून टाकली आणि आतला द्वारा काढून टाकला की हा मांसल भाग लवकर वाळतो। वर्ष पापुद्रा काढून न टाकलं तर शतावरी लवकर वाळत नाही, याच्याकरता याच्यावरचा ते पापुद्रा म्हणजे साल आणि आतला द्वारा काढून टाकला की शतावरी लवकर वाळते। आणि आपण जी औषधामध्ये वापर करतो तर ह्या मांसल भागाचा म्हणजे मुळ्यांचा वापर करतो। आता शतावरीचे उपयोग तुम्हाला सांगतो मी। पहिली गोष्ट, शतावरी गुणाने थंड आहे आणि त्याच्यामुळं तिच्या गुणामुळं शरीरातली अतिरिक्त उष्णता नाहीशी करते ते, तिचं हे एक काम झालं। आणि दुसरं काम, शतावरी ही मूत्रल आहे, मूत्रल म्हणजे लघवी जादा आणणारी आहे। मग हे मुतखड्यामध्ये हिचा वापर करतात, त्याचा वापर कसा करतात, शतावरीच्या ताज्या मुळ्यांचा रस 10 मिली घेतात आणि 10 मिली गावरंग गाईचं दूध घेतात, असं एकत्र केलं की ते औषध तयार झालं। आणि मग असं सकाळ संध्याकाळ ताजं औषध करून जर घेतलं सलग महिन्याभर तर मूतखड्याचं खात्रीने पाणी होतं, याचे हे दोन काम झाले। आणि तिसरं काम, शतावरी ही दुग्धवर्धक आहे, शतावरी दुग्धवर्धक असल्यामुळं हिला अनेक नावाने लोक ओळखतात। शतावरीला कोणी दुधानी म्हणतं त्यांना शतावरी नावच माहिती नाही, त्या लोकांना फक्त माहिती आहे की दुधानीच्या मुळ्या। आणि मग पूर्वीपासून लोक ह्या शतावरीच्या मुळ्या काढायचे आणि जित्राबाईच्या खोराकामध्ये टाकायचे, तर खात्रीने जनावरांचं दूध वाढतो हे लोकांना पिढ्यानी पिढ्यापासून माहिती होतं। पण ह्या शतावरीचं प्रचार आणि प्रसार झालाच नाही। शतावरी थंड गुणाची असल्यामुळं स्त्रियांच्या प्रदररोगामध्ये सलग जर 15 दिवस घेतली दूध साखरेमध्ये तर निश्चितच प्रदररोगाचा नायनाट होतो। शतावरी थंड असल्यामुळं हिला दूध साखरेमध्ये घेतात, त्याच्यामुळं लघवीची जळजळ थांबते आणि उन्हाळीसुद्धा बंद होते। शतावरीपासून कल्प तयार करतात, हा कल्प लहानग्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत वापरतात। चमच्याभर कल्प घेतात, कपभर दुधामध्ये टाकतात आणि पिऊन टाकतात, तर लहानग्यापासून म्हाताऱ्यापर्यंत वापरतात। शतावरीपासून सिद्ध तेल तयार करतात,
चौरीच्या मळ्यापासून सिद्ध तिलकर तयार करतात आणि ते वातावर चांगल्या रीतीने रामबाण औषध ठरलेलं आहे। शतवरीचा अजून एक महत्त्वाचा उपयोग असा आहे, हे बल्ले असल्याने लोक 10 ग्रॅम चूर्ण दूध साखरेबरोबर घेतात। शतवरीबाबत अजूनही काही गुण असतील पण आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती आहे, कारण निसर्गाचा अंत सांगता येत नाही। तर बंधू भगिनींनो, शतवरीबद्दल आम्हाला जेवढी काही माहिती होती तेवढी आपल्यापुढे सादर केली। तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला जर प्रथमच जर असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला नवीन अनुभवसिद्ध वनौषधी दाखवायला प्रोत्साहन मिळते। राम राम।